नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत. वसई येथे झेंडावंदन मंचतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा. 26 जानेवारी हा दिवस दरवर्षी देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. यंदा देशभरात 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने झेंडावंदन मंचतर्फे हाती मोहल्ला वसई येथील वसई विरार शहर महानगरपालिका गार्डन येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात झेंडा फडकावून झेंड्याला सलामी देत राष्ट्रगीत म्हणण्यात आले. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, देशभक्ती गायन सारखे विविध कार्यक्रम सादर केले. सदर कार्यक्रमात शाही शेख म्हणजे मुन्ना भाई, हत्ती मोल्ला मशिदीचे मौलाना अली हसन, फारूक भाई, फिरोज भाई, सिद्धेश जोगळे, बहुसंख्येत वकील व पत्रकार, शाळेचे विद्यार्थी, स्थानिक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच पोलिसांनीही आपली उपस्थिती दर्शविली. प्रजासत्ताक दिनाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाही शेख, मुन्ना भाई, फिरोज भाई, फारूक भाई यांनी विशेष मेहनत घेतली. प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वसईहून मी शैना शेख, विकास समाचार. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. या दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार. जय. जैसा कि आप सभी हजरात को मालूम है कि आज यौम जमहूरिया है और हमारे बाबा साहब अम्बेडकर ने जो कानून, जो आईन बनाए, इसमें हम सब के लिए बड़ी कामयाबी है और हम सब लोग पर इस पर अमल करना ये जरूरी है. और सारे धर्म ने ये भी कहा है कि जहां भी रहे अमन व शांति से रहे और जिस मुल्क में रहे उस मुल्क के कानून का पालन करें. सबसे बड़ी चीज जो आज हमारे समाज के अंदर तवज्जो के लायक है वो है तालीम. तालीम पर तवज्जो दें. तालीम से जो नस्ल होती है, जो कौम होती है, जो मुल्क होता है वो तरक्की पाता है. अल्हम्दुलिल्लाह आज हमारे